बापूंना स्मरून मी माझा अनुभव सांगते. माझं नाव स्नेहल डिचोलकर, विरार पूर्व. 2008 यांचं ऑपरेशन झाल्यावर त्यांची तब्येत सारखी बिघडतच होती. शिवाय आम्हाला ज्या लोकांनी पैशांची मदत केलेली त्यांचं पण त्यांना टेन्शन होतं. बरे झाल्यावर 1 महिन्याने आम्ही लोन वगैरे काढून सगळ्यांचे पैसे फेडून टाकले. त्यानंतर आम्हाला 1.25 लाख खर्च झाला ऑपरेशनला. तो ESI मधून ते पैसे देखील आम्हाला सगळे मिळाले. तरी पण ह्यांची तब्येत बिघडतच होती. तरी हे ऑफिसला रोज जायचेच, किती ना नको जाऊ सांगितलं तरी ऐकायचेच नाही. एक दिवस ते झोपून उठले, तयारी केली सगळी आणि ऑफिसला जायला निघाले. आणि मला म्हणाले, आज मला जमतच नाही अजिबात ऑफिसला जायला, मी जात नाही. तर मी म्हटलं, बरं नाही वाटत तर नको जाऊ, तुम्ही आराम करा. ते झोपले 1.5 तास तिथे हॉलमध्येच आणि मी रामनामाची वही तिथे सोफ्यावर लिहित बसलेले. 1.5 तासाने ते उठले आणि मला म्हणाले, माझ्या बापू स्वप्नात आलेले, बसलीस काय तू? माझ्या बापू स्वप्नात आलेले. तर म्हटलं, काय म्हणाले? मला बापू स्वप्नात आले म्हटल्यावर मला खूप आनंद होतो. तर मी म्हटलं, काय म्हणाले बापू? मग त्यांनी मला त्यांचं स्वप्न सांगायला सुरुवात केली. मी त्यांच्या शब्दात त्यांचे स्वप्न सांगते की मी ऑफिसला गेलेलो, ऑफिसवरून चिंचपोकळीवरून करी रोडला आलो बसायला. तू पण माझ्यासोबत होती ट्रेनमध्ये. 4 सीटला मी थकलो म्हणून 4 सीटला बसलो. 4 सीटला बसलो, मला खूप अडचण होत होती आणि बाजूची व्यक्ती खूप धिप्पाड आणि उंच असल्यामुळे मला अडचण वाटत होती. तर म्हटलं, जेणेकरून ते पण व्यवस्थित बसतील म्हणून मी उभा राहिलो. उभा राहिलो मधल्या पॅसेजमध्ये. उभा राहिल्यावर बघतो तर काय, बापूच होते ते. बापूंना बघितल्यावर मला खूप आनंद झाला. मी तुला सांगतो आहे की बापूंचा चरणस्पर्श घे, बापू आहेत, बापू बघ, बापू आहे तिथे. तर बापूंनी ते खुणवाखुणवी करताना पाहिलं आणि बापू ओरडले, काय रे खाणाखुणा काय करतो आहेस? तसे हे जरा घाबरले आणि मला म्हणाले, नाही बायकोला सांगतोय चरणस्पर्श घ्यायला तुमचा. तर बापू उभे राहिले आणि तिथे त्यांना बसवलं, आपल्या सीटवर त्यांना बसवलं, स्वतः उभे राहिले आणि म्हणे, असा चिंताग्रस्त का दिसतो आहेस तू? तर ते म्हणाले, नाही अटॅक आल्यापासून माझी तब्येत जरा अशी बिघडतेच आहे. तर त्यांनी बापूंनी त्यांचा हात हातात घेतला, आणि अंगठा घेतला त्यांचा हातात आपल्या, आणि आपल्या अंगठ्यातून त्यांनी, बापूंनी स्वतःच्या अंगठ्यातून त्यांच्या हातात आपला करंट पास केला. आणि त्यांना म्हणाले, कसं आता वाटतं आहे? तर ते म्हणाले, हो एकदम आता छान वाटतं आहे. हे असं केल्याबरोबर त्यांना एकदम बरं वाटलं. आणि समोरच्या सीटवर एक बाई बसलेली, त्या बाईकडे त्यांचं लक्ष गेलं तर ती अशी जुन्या काळातली बाई वाटत होती. आणि तिने मोठं हिरवं कुंकू लावलेलं, हिरव्या बांगड्या घातलेल्या आणि हिरवी साडी नेसलेली ती बाई. आणि अशी लाल काठाची बॉर्डर होती तिची आणि ती एक पाय वर करून बसलेली. गावच्या बायका जशा बसतात तशी ती बसलेली होती आणि तिचा असा झोपेत होती ती. आणि तिचा तो झोपेत असल्यामुळे तो मुकुट असा कलंडत होता, म्हणजे ती रुक्मिणी होती. आणि बापू त्यांना विठ्ठलाच्या रूपात दिसायला लागले. मध्येच बापू दिसायचे, मध्येच विठ्ठलाच्या रूपात दिसायचे. ते असं त्यांनी बघितल्यावर नंतर मग ते जागे झाले. आणि मला म्हणाले, असे असे बापू स्वप्नात आलेले. आणि त्यानंतर त्यांची तब्येत एकदम ठणठणीत झाली, ते व्यवस्थित झाले आणि आता 10 वर्ष झाली ते अगदी व्यवस्थित आहेत, कसलाच त्यांना त्रास नाही आहे. हरिओम श्रीराम अंबदेव.